मग ती श्रीधर नायकांपासून सुरू झाली होती. सत्यविजय भिसे, आमचा रमेश गोवेकर असा एक दिवस गायब, अंकुश राणे, ही सगळी मालिका तुम्हाला माहिती आहे कसं कसं घडलं. हत्या झाली, पळवला गेलाय, कोणी पळवलं तेच माहिती नाही, असं होऊ शकतं काय? भूतटकी आहे. आणि अमित शहा हे काय माहिती नाही. आता राणेला मत म्हणजे मोदींना मत असं म्हणत असतील तर ह्या गुंडगिऱ्याला मत म्हणजे मोदींना मत असं तुम्हाला म्हणायचंय? या हत्या झाल्या कशा? आहेत ना तुमच्याकडे केंद्रीय गृहमंत्री आहात तुम्ही, मग या हत्यांचा शोध तुम्ही ना, पण मिळणारच नाही, धागेदोरी मिळणार नाही. कारण जो जो तुमच्या भाजपात आला तो तुमच्या वॉशिंग मशीनमध्ये धुवून चकाचक झाला असं तुम्हाला जरी वाटत असेल तरी जनतेच्या डोळ्यामध्ये त्यांनी केलेली पाप ही आज सुद्धा कायम आहेत, आज सुद्धा कायम आहे. आणि इथल्या उमेदवाराला सुद्धा त्यांच्या सांगतोय की उगाच काहीतरी वाटेल ते बडबडू नको. आणि मी तुम्हाला सगळ्या कोकणवासियांना आवाहन करतो, म्हणजे विनंती करतोय, उमेदवार निवडायचा ना, ठीक आहे, मी आत्ता सध्या म्हणतोय विनायक राऊतांचा आत्ता विचार न करता मी तुम्हाला सांगतोय ते करा आणि मग तुम्ही मत द्या. तुम्ही विनायक राऊतांची 10 वर्षातली संसदेतली भाषणं काढा, ती त्याचे व्हिडिओ लावा आणि ह्यांनी केरळच्या प्रश्नाला कर्नाटकाचं उत्तर कसं दिले ते तुम्ही बघा. नुसतं मला पाहिजे, मला पाहिजे, मी आणि माय हम मै और हमारे दो काय कुठली आहे? बरे, ज्या घराणेशाहीच्या विरुद्ध मोदी बोलतायत त्यांना शिवसेना प्रमुखांची घराणेशाही नकोय. मी तर म्हणतो मी आहेच, मी घराण्याचा वारसच आहे, अभिमानाने सांगतो मी. आणि अमित शहा आज बोलले आहेत, अहो तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाहीये, हे फालतू नकली सर्टिफिकेट मला नकोय, गरज नाही, फेकून देतो मी गटारात ते, की उद्धव ठाकरे हा बाळासाहेबांचा मुलगा आहे हे का तुमच्या वडिलांकडनं मी विचारून घेऊ? मी तर अभिमानाने सांगतोय, पण अमितजी मी माझ्या वडिलांचं नाव लावतो ना तसं तुम्ही लावा, माझ्या वडिलांचं नाव लावून मत नका मागू. तुम्हाला माझी माणसं चोरावी लागतायत, तुम्हाला माझे वडील चोरावे लागतायत, काय हो तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव नाही, तुमच्या वडिलांचं कर्तृत्व नाही? मग लावा ना, तुमचं पूर्ण नाव लावा आणि या लोकांसमोर मी माझं पूर्ण नाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे लावून पुढे आलेलो आहे, तसं तुम्ही अमित शहा नरेंद्र मोदीजी तुम्ही नाव लया आणि या. पण संपूर्ण देश तुम्ही नासून टाकतात. जो वचननामा आम्ही घेऊन तुमच्या समोर आलेलो आहोत त्या वचननाम्यामध्ये माझं पहिलं वचन आहे की जो महाराष्ट्र लुटला जातोय, हे दोन सुरतवाले व्यापारी, दोन व्यापारी सुरतेचे, अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती स्वराज्यासाठी आणि हे दोन सुरतवाले छत्रपतींचा महाराष्ट्र लुटतायत. आणि ही लूट मी होऊ देत नाही, ही लूट होऊ देणं हे बाळासाहेबांचे विचार होते. महाराष्ट्र लुटणारा कोणी असेल आम्ही पर्वा करत नाही त्याची. महाराष्ट्राच्या आठ जर याल तर याद राखा तुम्ही असाल तुमच्या घरचे, पण माझ्या महाराष्ट्राच्या वाटेला जाऊ नका. महाराष्ट्रातून जे जे वैभव तुम्ही लुटून नेलेला आहात, इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर ते सगळं लुटलेलं वैभव मी पुन्हा नव्याने जोमाने या माझ्या महाराष्ट्राला प्राप्त करून दिल्याशिवाय राहणार नाही, माझी शपथ आहे. तुम्ही महाराष्ट्राचा जो आकस दाखवत आहात तो एक एक वेचून 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 मी तुमच्या या आकसाचा सूड घेतल्याशिवाय राहणार नाही. मोदीजी मध्ये ते नेव्ही दिनासाठी आले होते, संकटात तर कधी आलेच नाही ना, अमित शहा आले ना नरेंद्र मोदी आले, इकडे सगळे तोक्ते आले, निसर्ग आलं, मध्ये आणखीन काही काही वादळं आली. काजूला हमीभाव नाही पण गद्दाराला हमीभाव आहे. असं निवडणुकीत तुम्ही कधी वचन दिलं की गद्दाराला आम्ही लवकरच हमीभाव देऊ? नाही, आधी तुम्ही भाव देता मग तुम्ही त्यांना घेऊन मग त्यांना निवडणुकीत उभं करता. मग 10 वर्ष तुम्ही सत्ता भोगताय, विनायक राऊत तिकडे कंठशोष करतायत, काजूला हमीभाव द्या हमीभाव द्या हमीभाव द्या, तरी हमीभाव देत नाहीत. पण मोदीजी आले, सिंधुदुर्गात आले, मला वाटलं काहीतरी मोठी घोषणा करून जातील, पण घोषणा केलीच नाही. माझ्या सिंधुदुर्गात येणारा पाणबुडी पर्यटन प्रकल्प हे गुजरातला घेऊन गेले, म्हणजे यांना आता कधी कोणी बोलवण्याचं धाडस नाही करणार. कारण जर का घरी बोलवलं तर घरात काय चांगले बघतील आणि तेच उचलून गुजरातला नेतील.
ही अशी यांची एक मानसिकता आहे. जे जे ज्या ज्या काही गोष्टी येणार होत्या, बल्क ड्रग पार्क येणार होता, मेडिकल डिवाइस पार्क येणार होता, टेस्ला तर आता येईल असं वाटतच नाही. कदाचित यांचं सरकार जाण्याची ते टेस्लावाले वाट बघतायत की यांची 4 जूनला होऊ दे, मी मग मी 5 जूनला येतो देशामध्ये. म्हणजे सगळे चांगले उद्योग हे तुम्ही गुजरातला घेऊन जाताय. म्हणून मागे मी म्हटलं होतं की महाराष्ट्राला राख आणि गुजरातला रांगोळी.